नमस्कार, मी श्रेयस आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचं विशेष पॉडकास्ट राजकारण। February 2023 महाराष्ट्राला स्वतःचं राज्य गीत मिळालं। अंगात चैतन्य फुलवणाऱ्या या गीताचा इतिहास काय आहे, हे गाणं कोणी लिहिलं, तसेच हे गीत केव्हा गायलं गेलं, तसंच या गीताला आत्ता राज्यगीताचा दर्जा का देण्यात आला, याविषयी सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात। जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिलंय, तर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायलंय। श्रीनिवास खळे यांचं संगीत या गाण्याला आहे। 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली। यावेळी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायलं होतं। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत उत्साह आणि प्रेरणा देणारं गीत आहे। या गीताच्या शब्दांमध्ये देखील एक ऊर्जा आहे। सध्या देशातील 11 राज्यांचे स्वतःचे गाणे आहे। यामध्ये आता महाराष्ट्राला देखील स्वतःचं गीत मिळालंय। राज्यातल्या शासकीय कार्यक्रमात आता सुरुवातीला हे गीत आणि शेवटाला राष्ट्रगीत गायलं जातं। जाणून घेऊयात या गीताच्या वाटचालीबद्दल। काय होतं हे मूळ गीत? राजा नीळकंठ बढे यांनी लिहिलेल्या मूळ गीतामध्ये जी 4 चरण होती त्याची माहिती घेऊयात। ही 4 चरण अशी होती। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा, निळे निळे आकाश झाकते या पावन देशा, तुंग हिमालय विंध्य अरवली सह्याद्री नीलगिरी, उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी, रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहती लिंबू, चघळत पाने पिकली करीती दो ओठांचा चंबू, मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी, ठसक्याची लावणीत ही ठसकदार गुलछडी, रंग रंगेला रंगेल मोठा करीतो रणमौजा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी, निढळत्या घामाने भिजला दारिद्र्याच्या उन्हात शिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। या गीतात शाहीर साबळेंनी बदल करून 3 चरणांचं गीत गायलं। ऐका तर हे गीत। 31 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनानं या गीतावर संस्करण करून 2 चरणांचं गीत महाराष्ट्र राज्यगीत म्हणून जाहीर केलं। 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलंय। हे नवं गीत असं आहे। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, भीतीन आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, निढळत्या घामाने भिजला दारिद्र्याच्या उन्हात शिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा।
मराठी शाहीर आणि लोकनाट्य कलावंत अशी शाहीर साबळे यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून शाहीर साबळे यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. शाहीर साबळे यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आता शाहीरांचे नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आणत आहेत. यातून या गीताला जिवंत करणाऱ्या थोर शाहिराची माहिती तरुणांना होईलच. महाराष्ट्र शासनानं तरुणांना प्रेरणा देण्यासाठी उशिरा का होईना पण योग्य गाणं निवडलंय हे मात्र इथं मान्य करावं लागेल.